नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या 3 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गर्भगृहातील शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचा त्यांनी बनाव केला होता. बर्फ तयार झाल्याचे दाखवून त्याचे चित्रीकरण केले होते. त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिवपिंडीत बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी झाला होता. याला सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानंतर घटनेनंतर मंदिर समितीच्या वतीने चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. चौकशीनंतर पुजाऱ्यांनीच बर्फ आणून टाकल्याचे उघड झाले. या प्रकरणात चौकशीनंतर 3 पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे 3 पुजाऱ्यांवर हा गुन्हा आता दाखल करण्यात आला. गर्भगृहातील शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचा बनाव केला होता आणि त्याचे चित्रीकरण देखील केले. ईशान्य भारतावर जर आक्रमण झालं तर अशाच प्रकारे बर्फ गोळा होण्याचा दावा तेथील पुजाऱ्यांनी केला होता. आणि त्यावेळी आसाम इथे पूर आलेला होता, त्याचं हे चिन्ह असल्याचं समजलं जात होतं. परंतु हा बर्फ बाहेरून आणून ठेवलेला आहे असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धांनी निर्मूलन समितीने केला होता. याची चौकशी व्हावी म्हणून त्याचा पाठपुरावाही केला होता. काल या घटनेमध्ये 3 पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. ही अभिनंदनीय घटना जरी असली तरी या प्रकरणात इतका वेळ का लागला याची चौकशी होणं गरजेचं आहे.